राधानगरी तालुक्यातील सामान्य जनतेच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या अडचणी लक्षात न घेता हे कार्यालय गैबी इथं बांधण्याचा घाट प्रादेशिक वन विभागानं घेतला आहे. हे कार्यालय राधानगरीपासून 6 किलोमीटर असल्यानं गोरगरीब शेतकरी जनतेची गैरसोय होणार असून तालुक्यातील इतर सर्व कार्यालयं मुख्यालयात असताना फक्त हेच कार्यालय गैबी इथं का, असा सवाल राधानगरी परिसर वनहक्क आणि संवर्धन कृती समितीनं केला आहे. गैबी इथं उभारण्यात येणारं प्रादेशिक वनविभागाचं कार्यालय स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय रद्द न झाल्यास प्रादेशिक वनविभागाच्या कार्यालयाला टाळठोक आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनाही निवेदनं देण्यात आली आहेत. वनक्षेत्रपाल राधानगरी येथील असणारं कार्यालय अगदी गेली 150 वर्षापासून असणाऱ्या शाहूराजांच्या काळापासून असणाऱ्या इमारतीमध्ये हे अलीकडच्या 2 महिन्यापासून हे स्थलांतरित करून गैबीच्या पुढे नेण्याचा आज अनेक आजच्या तात्पुरता चार्ज असणाऱ्या लोकांनी काहीतरी तो घाट घातलेला आहे आणि तो आमच्या लोकांच्या निदर्शनास आला आणि तेच कार्यालय तिथं राहावं आणि लोकांच्या गरजा स्थानिकला एका ठिकाणीच तहसीलदार कार्यालय तहसील तलाठ्यांचं कार्यालय एकत्र असून हे गरजा तिथल्या तिथं भागतील हा विचार स्थानिकच्या लोकांनी आणि कमिटीनं केलेला असल्यामुळं हे स्थलांतरित होऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिलं. पण तरीसुद्धा त्यांना न जुमानता पुढची स्टेप त्यांनी गाठलेली आहे. पण आम्ही हे नाही थांबलं तर 1/3/2024 रोजी आम्ही टाळेबंद आंदोलन संपूर्ण 5 ते 7 ग्रामपंचायत सगळे लोक आणि आम्ही सर्व ग्रामस्थ करणार आहोत आणि याचा आम्ही आताच त्यांना इशारा देतो आहे. कार्यालय स्थलांतरित करू नये यासाठी राधानगरी तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींनी या समितीला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी कृती समितीचे निमंत्रक प्राध्यापक PS पाटील, रमेश मोरे, रमेश राणे, विक्रम पालकर, जयवंत धनवडे, उमेश जाधव, विठ्ठल भाटळे, सुरेश अडसूळ यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.